पावसाळा म्हटलं की ट्रॅफिक पाचवीला पुजलेलं. एरवी अर्ध्या अर्ध्या तासाच्या प्रवासाला पावसाळ्यात सध्या 3-3 तास लागत आहेत. रस्तोरस्ती वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा होणारा खोळंबा. याच वाहतूक कोंडीबद्दल पोलीस नेमकं काय करतायत, कोणते उपाय पोलिसांकडनं आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाकडनं योजले जात आहेत बघूया. पुणेकरांसाठी ट्रॅफिक काही नवं नाही. पण जेव्हा पावसाळा येतो तेव्हा मात्र या वाहतूक कोंडीची डोकेदुखी अधिक वाढते. पुण्यातील वाहतूक कोंडीसाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत. वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांवरचे खड्डे, नो पार्किंग मधली वाहनं आणि नो पार्किंग मधून वाहतूक, या सगळ्यामुळे वाहतूक कोंडी होते. पण मग आता ही वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी पुणे पोलिसांकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत तर ते सुद्धा पहा. पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी आहे, खड्डे मोठे मोठे पडलेले आहेत आणि त्यामुळं लोकांना तासन तास तिथं रखडत बसावं लागतं. यासाठी वाहतूक शाखेकडे काही प्लॅन ऑफ ॲक्शन आहे का, काय कारवाई केली जाते? महापालिकेला 135 ठिकाणं असे दिलेले होते की त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होते आणि या वॉटर लॉगिंगला आपल्याला लवकरात लवकर दुरुस्त करावे लागेल असे सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे महापालिकेकडनं त्यांची कामं झालेली आहेत. काही ठिकाणी नवीन खड्डे जे आता नो डाऊट पाऊस पडल्यानंतर तर होणारच आहेत, तर त्या बाबतीत त्यांच्याकडनं पुन्हा पुन्हा त्याची दुरुस्ती होत आहे. आता सध्यासुद्धा ते मोठ्या प्रमाणात त्यांचे काम चालू आहे. महापालिका आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करते आणि निश्चितच नागरिकांना त्यातून रिलीफ मिळू शकतो. दुसरा प्रश्न NHAI आहे. जो महत्त्वाचा नवले ब्रिजचा रोड होता त्याचे त्या ठिकाणी मागील आपण 8-10 दिवसापासून पाहत आहात की तिथे मोठे खड्डे पडल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबत होती. पण ते सुद्धा 2-3 दिवस आम्ही त्याच्यामध्ये मेगा ब्लॉक घेऊन ती वाहतूक तिथे सुद्धा आता खड्डे बुजवलेले आहेत आणि त्यामध्ये NHAI सुद्धा लीड घेतलेला आहे. आम्ही रात्री किंवा संध्याकाळी PA सिस्टीमवर सतत अनाऊन्स करून त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही, त्याचबरोबर पार्किंगच्या गाड्या आम्ही उचलतो आहोत. त्याच्याबद्दल काही यांचे लायसन्स सस्पेंड केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आता आपल्याला पण आपण ऐकलं असेल की जवळजवळ 732 लोकांना NBW वॉरंट आम्ही काढलेले आहेत कोर्टाने, की त्यामध्ये सुद्धा जे लोक रस्त्यावर पार्किंग करतायत किंवा अशा पद्धतीने का रॉंग साईडने येत आहेत त्यांना सर्वांना आम्ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो. काही दिवसांनी आपल्याकडे मेट्रो येईल, मेट्रोमुळे आपली वाहतूक समस्या बऱ्यापैकी कमी होईल. हेवी व्हेकलच्या दृष्टीने आम्ही एक प्लॅन तयार केलेला आहे, तो आमच्या PI प्लॅनिंग आणि आम्ही एकत्रित बसून तो आता फायनल स्टेपला आहोत. तो प्लॅनिंगच्या पद्धतीने तो झाल्यानंतर सर्वसमावेशक जो हेवी व्हेकलचा प्लॅन आहे तो आम्ही CP साहेबांना देऊन तो लवकरात लवकर पूर्ण करून घेत आहोत. वाहतूक कोंडी, रस्त्यावर पडणारे खड्डे, हे सगळे जे समस्या आहेत ते राहतीलच, त्यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि सोबतच मनुष्यबळाची देखील वाहतूक शाखेला आवश्यकता आहे असं जे ट्रॅफिक DCP आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मिमिकी घई, ABP माझा पुणे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.